कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात, संघ विचाराचं साप्ताहिक विवेक मधून भाजपमधील परिस्थितीवर भाष्य. अहमदनगरमध्ये लोकसभेच्या 40 मतदान केंद्रांवर पुन्हा एकदा मतदानाची पडताळणी होणार, सुजय विखेंनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना. शिर्डीमधील त्रिसदस्यीय समिती हटवा, साईबाबा संस्थांवर विश्वस्त मंडळ नेमा, शिर्डी ग्रामस्थांची राज्य सरकारकडे मागणी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये आता 22 संशयित व्यवहारांच्या नोंदींसंदर्भात तपास सुरू, व्यावसायिक अर्शद खानला पुन्हा चौकशीला बोलवणार. मुंबई पालिकेच्या अभियंत्यांना खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणं भोवलं, पालिकेच्या 2 अभियंत्यांना नोटिसा, तर 24 तासात खड्डे भरले नाही तर होणार कारवाई. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गुगल मॅपची मदत, आता गुगल इंटेलिजन्स करणार वाहतुकीचं नियोजन, तर पुणे पोलीस गुगल कंपनीशी करणार नवा करार. पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणार पादचारी मार्ग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अखेर परवानगी, 100 मीटर लांबीचा असणार हा मार्ग. संभाजीनगरात डेंग्यूमुळे एका 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, प्लेटलेट स्थिर असताना सुद्धा झाराचा मृत्यू झाल्यानं खळबळ, चिमुकलीच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ. आता 2 तासात विठुरायाचं पदस्पर्श दर्शन, टोकन दर्शन व्यवस्थेसाठी 103 कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. फुगडी घालत मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांचा धरला फेर, वैष्णवांच्या मेळ्यामध्ये एकनाथ शिंदे विठू भक्तीत तल्लीन. नवी दिल्लीतही आषाढी निमित्त मराठी प्रतिष्ठानच्या वतीने दिंडी, नवनिर्वाचित खासदार बासुरी स्वराज सुद्धा सहभागी. शिंदखेडा तालुक्यामध्ये रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस, भोगावती नदी काठावरील दुकानं आणि घरांमध्ये पुराचं पाणी. वर्ध्यातही रात्री बरसला मुसळधार पाऊस, तर सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू, जोरदार पावसामुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित. मुदतवाढ दिल्यानंतर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या अर्जांचा ओघ वाढला, अमरावतीमध्ये पीक विम्याच्या 3,25,000 हेक्टरसाठी 3,79,000 अर्ज. नागपुरात